ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत. प्रधानमंत्री द्रौपदीताई मुर्मू असतील. त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदावर मुर्मू मॅडम आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे गटनेते कोण असावेत याविषयी पत्र वरील सभापती महोदयांना दिलेलं होतं. पण अध्यक्ष महोदय, मी वरच्या हाऊसच्या गटनेत्यांचं नाव खडसे साहेब असावे म्हणून दिलेलं आहे. आता 10 मार्चला एक पत्रक निघालेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते व प्रतोद हे पद रिक्त असल्याने सदरील रिक्त पदावर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती उपसभापतींनी नियुक्ती केली आहे. मुद्दा माझा असा आहे, मॉर्फ नाही केलेला, मॉर्फ करणे पत्रक आहे आणि आत्ता या क्षणाला आत अध्यक्ष महोदय खाली बसून बोलायला मज्जा आपण केला तर आपल्याला सभागृह चालू करायला अधिक सन्मान्य सदस्यांना बोलू द्या आपण. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे अध्यक्ष महोदय आत्ता मी आत येण्याच्या आधी बघितलं की अजून वेबसाईटवर ठेवलंय का. मला वाटलं चूक असू शकते पण अजूनही वेबसाईटवर आहे. आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आलेत, त्यांनी तर देशाचे पंतप्रधानच बदललेले आहेत. काल त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदावर मुर्मू मॅडम आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं माझ्याकडं असणारं हे विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून जे पद आहे तेही आता धोक्यात आल्यासारखं दिसायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे दादा याच्यावर स्पष्टीकरण देतील. अध्यक्ष महोदय, नागालँडमध्ये रिओ जे आहेत, रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेतात. इथंही नवीन पद्धत एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत. त्यामुळे हे आपल्या निदर्शना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनी मांडलेला दिलेली माहिती ही खरं तर विधान परिषदेच्या कामकाजा संदर्भातली प्रामुख्याने माहिती दिसून येते. त्यामुळे विधान परिषदेतल्या कामकाजाबद्दल ह्या सभागृहात आपल्याला चर्चा करता येणार नाही, परंतु विधिमंडळाचा त्याच्यात उल्लेख केला असल्यामुळे आपण या विषयातली सखोल माहिती घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करू.